जल जीवन मिशन अंतर्गत तुम्ही मागे पाहिलं असेल की डिसेंबरच्या अधिवेशनात त्याची लक्षवेधी झाली होती आणि परत महाराष्ट्रातही तक्रारी होते, तशा आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातही तक्रारी येत होत्या की ठेकेदार काही ठिकाणी पाईप प्रॉपरली गाडत नाही आहेत, काही ठिकाणी रस्ते खणून टाकले त्याच्याकडे लक्ष देत नाही, काहीच्या ठिकाणी स्रोत जे आहे तर तेच पहिल्या वेळेला जे सर्वे झाले तर ते प्रॉपर न झाल्यामुळं स्रोत प्रॉपर दिले गेले नाही आहेत, शेवटला पाणी राहत नाही किंवा काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या घेणं गरजेचं आहे, काही ठिकाणी फिल्टर प्लांट घेणं गरजेचं आहे. जेव्हा 1920 पंतप्रधान मोदी साहेबांनी ही जलजीवन मिशनची योजना राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीनं जाहीर केली आणि ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण भारतभर सुरू झाली, तर त्याच्यात अपेक्षित होतं की आत्तापर्यंत 2024 प्रत्येक हर घर जल अशी जी योजना होती तर आत्तापर्यंत बऱ्याचशा 70-50% अशा योजना पूर्ण होत आहेत, पण काही ठेकेदार त्यांच्या थोडंसं नाठाळपणामुळं कामं काहींनी सुरू केलेली नाही आहेत, काही ठिकाणी स्पीड नाही, त्यांच्या उर्मटपणामुळं हे सगळं होताना दिसतं आहे आणि बऱ्याच वेळा अधिकारी नोटिसा काढत आहे पण यांना फरक पडत नाही आणि म्हणून आजची आढावा बैठक घेतली. अपेक्षा करतो की ठेकेदारांमध्ये सुधारणा होईल, नाही त्यांच्या सुधारणा झाली तर यांचा रिपोर्ट अधिकाऱ्यांकडनं घेऊन. आता बी डी ओ साहेब आहेत माझी, जलजीवनचे जे काही अधिकारी काम पाहत आहे आमचे, जी सगळी मंडळी आहे यांचे अहवाल घेऊन मी त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार आणि यात कुठेही सुटका भेटणार नाही, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पाणी भेटलं पाहिजे हा त्यांचा हक्क आहे आणि नक्कीच मला वाटते ह्या योजना लवकर पूर्णत्वाला जातील आणि ज्यांनी दिरंगाई केली त्याच्याकडनं आम्ही अहवाल मागून घेणार आहोत. धन्यवाद. पाणी चालू आहे तिथं तात्पुरत, तुमचे परमनंट कधी काम पूर्ण होईल? मग कधी द्या? बाकीचं जे काम चालू आहे ते क्वालिटीचं आहे, म्हणजे आपली जी विस्तारीकरण आहे, जे पाईपलाईन खोदकाम आहे ते 3 फूट आहे, टाक्यांचे पण काम एकदम प्रॉपर झालेले आहे आणि खाली जे आपलं जे काम झालं ते एकदम प्रॉपर आहे सर. माझे रस्ते खणायचे नाही. त्याच्यात एक अशी हे साहेब, आमच्याकडे 42 किलोमीटरचा विस्तार आहे करायला, तर त्याच्यामध्ये काय आहे आम्हाला अशी भीती आहे का वाडी वस्त्यांवर ते लांबल्यानंतर गावात काही ठिकाणी शिल्लक राहिल्यानंतर हे जर उद्या म्हटले की आमचं 42 किलोमीटर झालं पूर्ण तुम्ही काय करा, त्याच्या विस्तारीकरणाची जी काही मागणी आहे काम झाल्यानंतर तुम्ही सुप्रमेला देऊ शकता ना, घेतोय रिवाईज मध्ये घेतली त्याची काही अडचण येणार नाही. आधीच भीती बाळगण्यापेक्षा यांना प्रत्येक माणसाला पाणी देणं बंधनकारक आहे. आता राहिला तुमचा स्रोत बदलीचा, तर वरतून पत्र आलेलं आहे, त्याचं पत्र आले तो जर फिजिबल असेल, म्हणजे तुम्ही सांगताय किंवा मी सांगतोय म्हणून नाही होणार, जर त्या यंत्रणेला ते फिजिबल वाटलं तर त्याच्यानुसार हे करतील. तुम्हाला कमी खर्चात पाणी देणं हे सरकारचं काम आहे, आलं का लक्षात? की एक चांगली बाब काय की एवढ्या 2-5 वर्षात तुम्ही पाणी रेग्युलर देता, ही एक चांगली गोष्ट आहे. लाईन खाली नाही घेतली तर तुम्ही काय करणार? तुम्ही इतक्या दिवस मला एक सांगा, सरपंचाने 6 पत्र दिली आहे, मी 2 फोन केलंय, असा कोण लागून गेला आठ किनार? मूल्यांकन करून म्हणून पत्र दिलं, मूल्यांकन केलेलं यांचं काय केलं? मी त्यांना आधी सांगितलं होतं का पाईपलाईन खोली नाही, मूल्यांकन करू नका, साहेबांनी मूल्यांकन बाकीचं केलेलं आहे, करावं लागत नव्हतं त्यांना बदलायला. की अगोदर जरी झालं आता तुम्ही ऍक्शन घ्या ना, आधीच्या अधिकाऱ्यानं चूक केली तर जाकायचं काही कारण नाही, त्याच्या ऍक्शन घ्या, आजचा मीटिंगचा संदर्भ घेऊन घ्या ऍक्शन त्याच्यावर. आणि आम्हाला पाठी मी सांगा, ऐका सरपंच, तुम्ही फक्त एवढं सांगा की या ठेकेदाराला नोटिसा काढून फक्त तेवढं पत्र द्या की हा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही, कामं नीट करत नाही. मला मंत्र्याला मुख्यमंत्र्याला काय सांगायचं ते बघतो, तरी सुद्धा अजितदादांना पत्र देतो. याच्यावरती महाराष्ट्राचा इलेक्टिव्ह झाला होता माहितीये का तुम्हाला, लक्षवेधी झाली होती त्याच्यावरती. लक्षवेधी झाली होती तर तुमच्या मंत्री महोदयांनी सांगितलं की असं कुणी असं तर कळवत, तुम्ही का वर कळवत नाही, खालच्या खाली जाकू नका यातला.
नाहीतर त्याचा कोणी पाठीराखण करत असेल तर ते सांगा ना, आम्ही पाठीराखण करतो का यांची? मग नाही करत तर कोण करत ते सांगा। यांची पण एक कळम मन्याळ आणि ब्राह्मणवाड्याची एक बैठक करा, त्या करंडीवाल्यांची पण मागणी होती, त्यांचं काही प्रस्ताव जर टाका झाला तर ठीक आहे, आणि ह्या लोकांना लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे, कारण माझ्या अकोले तालुक्यात आता फक्त 203 टँकर चालू आहे, टँकरची मागणी केली आम्ही, कळम मन्याळ्याचं पूर्ण झालं तर तो कायमचा म्हणजे त्यांचा आयुष्याचा प्रश्न मिटणार आहे त्या गावाचा, तर त्याच्यासाठी लवकर हे करा आणि चांगलं काम करा। टँकर तुम्ही काय करा, लोरे साहेब आहेत ना हे नंतर अकाउंट झालेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी बैठक करा, त्यांनी रिस्पॉन्स नाही केलं तर मला नाही करत, त्यांना तोंडावर सांगतो माझ्या बरोबर नाही ऐका साहेब, साहेबांनी खोट बोलून येणार मला मान्य मुद्दा मित्रांना फोन केला, साहेबांनी खोली घेतली नाही, ऐका साहेब तुम्ही बोला, तुम्ही बोलतो तुम्हाला काय म्हणतो पाहिलं टेस्टिंग करा, तुम्ही त्यानंतर आले का, मी विषय सोडून दिला, मी त्यानंतर पत्र कळवलं, त्यानंतर तुम्हाला मी पत्र पण दिले, तुम्ही आले का त्या दिवशी सरपंच साहेब आपण पाहिजे लोकांनी पाहू म्हणले का त्या दिवशी पाईपलाईन ज्याच्या मला नंबर दिले त्याची कळ कळ तुम्हाला, पण आमची खोली नाही याची कळ कळ नाही, तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्या, कार्यक्रम करायचा सरपंचांनी बरोबर नाही लोखंडी पाईप वापरला पाहिजे, जी पाईप वापरून खेळ करा ना, लोखंडी टाकला लोकांना असं दिल्यावर तुमची हार माही चौकाला द्यावं महाराष्ट्रात गाडी जावं, लोखंडी टाकला टाका ना, आम्ही ते सुचवलं ना, मी लोखंडी टाका, सरपंच येऊन तक्रार करताय आणि तुम्ही करता काय, काम पूर्ण बऱ्यापैकी झाले, मला एक सांगा लिकेज जॉईंट लिकेज आहे काय करणार, ऐका मी काय सांगतोय ऐका सरपंच, यांना घेऊन सरपंचाला घेऊन त्याचं सुपरविजन करायचं आणि त्याचा रिपोर्ट आठवड्याच्या भरात मला द्यायचा, त्याशिवाय याच्या बिलाला जर खोटं बिल काढलं तर पहा, चल तुम्ही यांना संपर्क करा, नंबर नंबर घ्या सरपंचा बघा सर काय ते टाक्याची कामं व्यवस्थित झाली पाहिजे, दुसरी गोष्ट जर रस्ते खरेदी असेल तर त्यांना माझे रस्ते करून दिले पाहिजे, भाऊसाहेब त्यांना नोटीसा काढून टाकायच्या आणि कामं व्यवस्थित करून घ्या, किती दिवसात पूर्ण होऊ शकेल, संपर्क केला होता आम्ही त्याला पत्र झालेत म्हणून 15 दिवस झाले आता, ऐका तिथं जायचं पाहिजे कामाचा प्रोग्रेस काय त्याच्यानुसार त्याला नोटीस काढून पाणी खाली गेल्यानंतर विहीर मध्ये पाणी राहत नाही, आम्हाला बाहेर पाणी टाकून विहीर टाका मला उचलावं लागेल, त्याला एक काम करा, त्या विहीर खोलीकरणाचा त्याला एक प्रस्ताव बनवा आणि विहीर खोलीकरण करा, त्याचा थोडा अडचणीचा आहे जॅक विलन ते तिथं करता येईल, या वर्षी जेव्हा पावसाळ्यात उन्हाळ्याच्या आधी कमी म्हणजे जून महिन्यात ती विहीर खोदावं लागलं, मागच्या वेळेला वाटलं तुम्हाला नवलेला त्यांना मी म्हटलो होतो पण त्यांचा टाइम ऍडजस्ट नाही झाला, त्या तळा विहीर शिंदेची विहीर खोदत होते, त्यावेळेस तसं नियोजन करा, बाकीचं काय वागदरीचा पण प्रश्न करेल, 40 वर्षापूर्वी विहीर झाली पण ती खूप उंचावर घेतली, ते पण नदीचं पाणी आटलं का ती पण पाणी घेऊन जाते, ती पण किती वर्षापूर्वी झाली विहीर, मला काय वाटतं 40 वर्षापूर्वी झालेली, ती 40 वर्षापूर्वी गव्हाचं पाणी आटलं का प्रॉब्लेम येते, त्याचं खोलीकरण वाघदरी त्याच काय, मला वाटत कोथळा वाघदरी लवाळी ही एक योजना आहे ना, कोथळा आणि दोन लवाळी एक आहे, वाघदरी दोन योजना, वाघदरी दोन वाड्या एकत्र आहे, तर ती काय बघून घ्या, कारण त्यांचं कोथळा त्यांचं पाणी आहे, पाणी हटत नाही, उगाच अडचणीचा विषय झाला नाही पाहिजे, पाण्यापासून वंचित ठेवू नका, आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान, मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा, सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली,
लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24।